नमस्कार वर्षा सिंपल रेसिपीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला चीज बटाटा पराठा बनवून दाखवणार आहे आणि हा पराठा ब्रेकफास्ट रेसिपी आहे, त्यामुळे हा पराठा तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे। तर हा पराठा चीज टाकल्यामुळे लहान मुले आवडीने खातात। मी इथे पराठ्यामध्ये भाजी स्टफ कशी करायची त्यापासून ते पराठा कसा टेस्टी करायचा हे मी सर्व इथे सविस्तर सांगितलेलं आहे। तर सर्वात प्रथम मी इथे आता साहित्य सांगितलेलं आहे, या पराठ्याला काय काय साहित्य लागेल आणि हा पराठा मुलं टिफिन बॉक्समध्येही घेऊन जाऊ शकतात। तर इथे मी आता साहित्य सांगणार आहे। इथे मी 5 ते 6 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। इथे मी हिरवी मिरची 3 ते 4, कोथिंबीर, मीठ, अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून घेणार आहे। हे पेस्ट आपल्याला पराठा करण्यासाठी भाजीमध्ये यूज करायची आहे। आणि इथे मी कणिक मळून घेतलेली आहे। इथे मी गव्हाचं पीठ मळून 15 ते 20 मिनटं घेतलेलं आहे आणि ते कणिक भिजवून ठेवलेलं आहे। आता इथे मी तेल घेतलेलं आहे 2 टेबलस्पून, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहे। आता जिरे मोहरी तळतळल्यानंतर आपण यामध्ये हिरवं वाटण घालून घेणार आहोत। हिरवं वाटण घातल्याने पराठा खूप टेस्टी होतो। आता हिरवं वाटण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हा मसाला व्यवस्थित परतून घेणार आहे। आता यामध्ये मी चाट मसाला, धने पावडर, लाल मिरची पावडर असे मसाले इथे घालणार आहे। आणि इथे हळदही थोडी घालणार आहे। इथे हिरवी मिरची असल्याने लाल मिरची पावडर तुम्ही कमी घातली तरीही चालेल किंवा नाही घातली तरीही चालेल। आता मी हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। आता मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण शेवटी यामध्ये उकडलेले जे बटाटे आहेत ते व्यवस्थित स्मॅश करून यामध्ये घालणार आहोत। आता ही भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये मी जेव्हा ग्रीन वाटण केलं होतं त्यामध्येच मी मीठ घातलं होतं, त्यामुळे मी वरून मीठ नाही घालणार। आता मी सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता भाजीला 1 ते 2 मिनिटांसाठी वाफ आणून आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपलं पराठ्याची भाजी तयार झालेली आहे। आता मी इथे कणकेचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित राऊंडमध्ये शेप देऊन त्यामध्ये मी बटाट्याची जी भाजी बनवली होती ती यामध्ये मी घालून घेणार आहे। आणि भाजी पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला पराठा करून घ्यायचा आहे, नाहीतर पराठा तुटण्याची शक्यता असते। आता भाजी व्यवस्थित यामध्ये भरून आपण पराठा लाटून घेणार आहोत। पराठा आपल्याला हलक्या हाताने लाटायचा आहे कारण जी भाजी आहे ती बाहेर येण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने मी हलक्या हाताने सर्व पराठा आता लाटून घेणार आहे। पराठा लाटून घेतल्याने भाजी सर्व ठिकाणी स्प्रेड होते व्यवस्थित।
आता दुसरीकडे मी तवाही गरम करून घेतलेला आहे. आता पराठा मी तव्यावरती टाकून घेणार आहे. तर तवा गरम झालेला आहे. आता मी हा पराठा व्यवस्थित भाजून घेणार आहे. एका बाजूने पराठा भाजल्यानंतर आपण त्याला तूप लावून घेणार आहोत. आणि पराठा मीडियम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूनेही तूप लावून आपण पराठा भाजून घेतलेला आहे. आता पराठा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण यावरती आता चीज स्प्रेड करून घेणार आहोत. गरम पराठ्यावरती चीज स्प्रेड केल्याने चीज लगेच मेल्ट होतं आणि ते लहान मुलांनाही भरपूर अट्रॅक्टिव्ह वाटतं, त्यामुळे ते आवडीने खातात. अशा पद्धतीने यावरती मी चीज स्प्रेड करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे चीज टाकू शकता. आता इथे मी टोमॅटो केचपही घालून घेणार आहे. तुम्ही हा पराठा लंच बॉक्समध्ये दिला तरीही चालेल, लहान मुलं ते आवडीने खातात. अशा पद्धतीने मी चीज बटाटा पराठा तयार करून दाखवलेला आहे. तुम्हाला जर माझा हा पराठा आवडला असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही विदाउट चीज पराठाही करू शकता. माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.